जाणवाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. लहानपणी फाईव्ह स्टार चॉकलेट हे माझ्या फार आवडीचं होतं. फाईव्ह स्टार हा शब्द मी तेव्हा पहिल्यांदा ऐकला आणि नंतर जेव्हा मुंबईला फेरफटका मारायची वेळ आली तेव्हा फाईव्ह स्टार हॉटेल्ससुद्धा पाण्यात आली, अर्थात बाहेरून. 26/11 दुर्दैवी हल्ला जेव्हा मुंबईवरती झाला तेव्हा त्या हल्ल्यावर चित्रपट निघाला पुढे. या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना या पंचतारांकित दुनियेचं दार किंचित किलकिलं झालं आपल्यासारख्या सामान्यांसाठी. पण निलिमाताई बोरवणकरांचं हे पुस्तक जेव्हा माझ्या हाती आलं ना तेव्हा या फाईव्ह स्टार जगाची सैर मला घडली. अगदी माझ्या हाताच्या बोटाला धरून त्याने ती घडवली असं म्हणायला हरकत नाही. आणि ती तशी आपल्यालाही घडवण्यासाठी हे पुस्तक आज आपल्या ओळखीसाठी घेऊन आले आहे. पुस्तकाचं नाव आहे पंचतारांकित दुनियेत. लेखिका आहेत निलिमा बोरवणकर. उन्मेष प्रकाशन पुणे यांचं हे पुस्तक असून 2002 आवृत्ती आपण रेफर केली. साधारण 152 पानांचं हे पुस्तक आहे. प्रस्तावनेमध्ये लेखिका सांगतात की हे पुस्तक लिहिण्यामागे नेमकं निमित्त काय झालं. तर त्या माहेर नावाच्या मासिकामध्ये एक सदर चालवत होत्या या स्वरूपाचं. त्यानंतर त्यांना काही वर्षांनी असं मनात आलं की त्याचं संकलन करावं आणि त्यातल्या माहितीमध्ये काही अपडेशन करावं आणि त्याप्रमाणे त्यांनी हे पुस्तक आपल्यासमोर आणलं. गोष्ट अशी घडली की 1981 जेव्हा त्या पत्रकारिता करत होत्या त्या अभ्यासक्रमामध्ये 1 महिना प्रशिक्षणासाठी त्यांना ब्लू डायमंड नावाच्या पुण्यातल्या त्यावेळेच्या एकमेव अशा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याचा योग आला. अर्थात ते पंचतारांकित जग त्यांनी जवळून पाहिलं आणि म्हणून त्यावरती त्यांना ज्या आठवणी त्याच्यासंबंधी आहेत त्या त्यांनी तेव्हा तेव्हा त्याची टिपणं केली. अर्थात पुस्तकामध्ये आपल्याला 25 वर्षापूर्वीचे संदर्भ असलेलं पंचतारांकित जग बघायला मिळतं. पण नेमकं फाईव्ह स्टार हॉटेल्सचं काम कसं चालतं, त्याचा जो पॅटर्न आहे, साचा आहे, तो लक्षात येण्यापुरतं हे पुस्तक आपल्याला नक्कीच मदत करतं. 24 तास झगमगाट चकचकाट असलेलं हे जग, लेखिकेच्या भाषेत सांगायचं झालं तर इथल्या घड्याळाला स्वतःचा चेहराच नसतो मुळी. या जगामध्ये पहिल्यांदा आलेले, ज्याला आपण नवखे म्हणतो, असे लोक कसे वावरतात, किंवा एखादा सराईत माणूस असतो तो इथे कसा वावरतो, या दोन्ही दृष्टीने वेगवेगळ्या माणसांचे किस्से आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. मुळात एखाद्या हॉटेलचा 3-star, 5-star, 7-star हा दर्जा ठरतो कसा, ज्याला आपण तारांकन म्हणतो ते त्याला मिळतं कसं. तर इंटरनॅशनल हॉटेलियर्स कन्व्हेन्शनतर्फे दरवर्षी एक सर्व्हे केला जातो आणि या सर्व्हेमध्ये त्यांनी काही निकष ठरवलेले असतात, काही क्रायटेरिया असतात, त्यानुसार प्रत्येक हॉटेलला आपला दर्जा राखण्यासाठी तशा सुविधा आपल्या हॉटेलमध्ये पुरवाव्या लागतात. त्याच्याबद्दलचा तपशील या पुस्तकात दिलेला आहे. अर्थातच त्या हॉटेलमध्ये येणारी माणसं, त्याच्यामध्ये अनेक विविध प्रकार आपल्याला वाचायला मिळतात. म्हणजे उद्योगपती असतील, सेलिब्रिटीज असतील, म्हणजे सिनेस्टार असू देत, खेळाडू असू देत, सामान्य माणसं जी कंपनीच्या कामासाठी कंपनीच्याच खर्चाने येऊन अशा हॉटेलमध्ये काही काळ वास्तव्य करतात. काही जणं एखाद्या समारंभापुरते आलेले असतात. काही आंतरराष्ट्रीय दर्जाचे लोकसुद्धा काही ना काहीतरी कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमांसाठी आलेले असतात, निमंत्रित असतात, देशाचे पाहुणे असतात. अशा सगळ्या माणसांचे पाय मातीचेच असतात हे वाचायला आपल्याला या पुस्तकात मिळतं. त्याचे किस्से आपण मुळातून वाचा. विशेषतः एखादा माणूस जेव्हा अशी तक्रार करतो, म्हणजे त्याला स्वीट दिलेला आहे, बरं का, म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेलमधला पण खास विभाग त्याच्या दिमतीला आहे, तरीसुद्धा टॉयलेटमध्ये जो गिझर आहे त्या गिझरच्या पाण्याच्या वाफेमुळे आरशावरती वाफ धरते आणि त्यामुळे मला नीट दिसत नाही, अशी तक्रार करणारे महाभागसुद्धा आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. अर्थात काही अनुभव हे खूप चांगले, लक्षणीय आणि सकारात्मकसुद्धा आहेत. आपण मुळातून पुस्तकामध्ये वाचा. मुळामध्ये या फाईव्ह स्टार हॉटेल्सचा कारभार हा 8 विभागांमार्फत चालवला जातो. म्हणजे 8 डिपार्टमेंट्स दिले ढोबळमानाने. त्या प्रत्येक डिपार्टमेंटवरती या पुस्तकामध्ये प्रकरण आहे. त्या प्रकरणांमध्ये प्रत्येक विभागाची तपशीलवार माहिती किंवा कार्यशैली म्हणून आपण दिलेली आहे. कुठले विभाग असतात ते, तर फ्रंट ऑफिस असतं, सिक्युरिटी डिपार्टमेंट असतं, लॉन्ड्री असते, फूड अँड बिव्हरेजेस असतात, त्याच्यानंतर हेल्थ क्लब असतो, मेंटेनन्स डिपार्टमेंट असतं, ॲडमिनिस्ट्रेशन असतं आणि बँकवेटसुद्धा असतो. प्रत्येक विभागाचं काम जरी स्वतंत्रपणे चालत असलं तरी त्यांचं एकमेकांशी कोऑर्डिनेशन, ताळमेळ असणं आवश्यक आहे. मग तो कसा घातला जातो ताळमेळ, त्यासाठी कोण कोणत्या लेव्हलवरती किती झटत असतं ते आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतं. साधं उदाहरण घ्या, आपल्या 4 माणसांच्या कुटुंबाचं जे घर असतं त्याचा मेंटेनन्स करणं हे किती जिकिरीचं काम असतं, तर फाईव्ह स्टार हॉटेल्सचं तेवढ्या प्रमाणामध्ये काम कसं चालत असेल.
उदाहरण द्यायचं झालं तर ताज हॉटेलच्या लॉन्ड्रीमध्ये जेव्हा लेखिका तिथे होती तेव्हा 500 माणसं लॉन्ड्रीमध्ये कामाला होती. याच्यावरून आपण अंदाज करू शकतो, मेंटेनन्स म्हटलं तर प्रत्येक विभागाशी त्याचा अप्रत्यक्षरित्या संबंध आहे. मग अगदी झुमरांना पॉलिश करण्यापासून ते टॉयलेटमध्ये प्लंबिंगची जी कामं असतात, नळ बदलणं असू दे, दुरुस्त करणं असू दे, इथपर्यंत त्याचा आवाका प्रचंड आहे. हे सगळं दर 3 किंवा 6 महिन्यांनी बदलण्याची एक पद्धत आहे, शिरस्त आहे म्हणा ना, ते तसं करायलाच लागतं मार्केटिंगच्या दृष्टीने. मग असे बदल जेव्हा केले जातात तेव्हा अर्थातच क्रोकरी सेट बदलणं असेल, पडदे बदलणं असू दे, सोफा कव्हर्स, चादरी वगैरे वगैरे, मग त्यावेळेला कर्मचाऱ्यांना थोडासा फायदा कसा होतो, म्हणजे काही गोष्टी जरी वापरलेल्या असल्या तरीसुद्धा त्या अगदी स्वच्छ धुतलेल्या वगैरे कमी किमतीमध्ये त्यांना मिळून जातात. पण एकंदर ही यंत्रणा कशी चालते आणि त्यासाठी किती मॅनपॉवर कामाला लागलेली असते, मनुष्यबळ किती मोठ्या प्रमाणात काम करतं आणि ते सुद्धा स्किल्ड, ज्याला आपण म्हणतो कुशल मनुष्यबळ, ते आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं. खाना खजाना, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना शेफ हे नाव किंवा हे हा हुद्दा म्हणू आपण परिचयाचा झालेला असतो, पण शेफ या पदापर्यंत पोहोचण्यासाठीची प्रक्रिया कोणती आहे, किती टप्प्यांमधून त्या माणसाला जायला लागतं, काय त्याला प्रशिक्षण घ्यायला लागतं, म्हणजे असं बघा, हॉटेल मॅनेजमेंट हा आपल्या ओळखीचा शब्द असतो, पटकन काय ऐकलेलं असतं आपण, भांडीसुद्धा घासायला लागतात पहिल्या वर्षी, ते भांडी घासायला लागणं ते त्यांनी शेफचं पद भूषवणं, इथपर्यंत जो प्रवास आहे त्याचा जो सिलॅबस आहे त्याचे जे वेगवेगळे आयाम आहेत, म्हणजे नमुन्यादाखल सांगायचं झालं तर एखाद्या विशिष्ट कार्यक्रमासाठी, विशिष्ट मेन्यूसाठी, विशिष्ट संख्येसाठी किती वाणसामान मागवायचं, कोणतं मागवायचं, इथपासून ते हॉटेलमधल्या ज्या खोल्या असतात त्या खोल्यांमधले जे पडदे असतात त्या पडद्यांचा पोत कसा निवडायचा, इथपर्यंत एवढ्या व्यापक प्रमाणामध्ये सर्व गोष्टींचा अंतर्भाव या सिलॅबसमध्ये होत असतो. एखादी डिश आपण मागवतो, ती डिश तयार होऊन, म्हणजे तो पदार्थ तयार होऊन आपल्या टेबलवरती येऊन पोचतो, त्यामागे केवढा मोठा प्रवास असतो, केवढी डिपार्टमेंट्स कामाला लागलेली असतात 5-स्टार हॉटेलमध्ये, ते मला या पुस्तकामध्ये तपशीलवार वाचायला मिळालं आणि मला खूप आश्चर्य वाटलं त्याचं. त्यातली काही नावं सांगते आपल्याला, माझ्या सामान्य ज्ञानात पडलेली ही भर आहे असं म्हणा. एक्झिक्युटिव्ह शेफ, स्यू शेफ, शेफ द पॅटी, रेस्टॉरंट शेफ, व्हेजिटेबल शेफ, सॉस शेफ, पेस्ट्री शेफ, रोस्ट शेफ, ड्युटी शेफ, गॉडे मॅनेजर शेफ अँड रिलीफ शेफ. हुश, ही एवढी मोठी साखळी कार्यरत असते तो पदार्थ आपल्यापर्यंत आणण्यासाठी, त्याच दर्जाचा आणि त्याच रंगसंगतीचा तो असला पाहिजे ह्याचा त्यांचा कटाक्ष असतो त्या हॉटेलमध्ये. या सगळ्यांची कामं वेगळी आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत आणि त्यांचे अधिकारसुद्धा भिन्न आहेत. मनात असं आलं की एखाद्या गृहिणीला या सगळ्या शेफचा जो रोल आहे, ज्या जबाबदाऱ्या आहेत, ते एकटीने पार पाडायला लागत असतात, ठीक आहे घरामध्ये कमी प्रमाणात असतं, पण दर्जा टिकवण्यासाठीची जी धडपड आहे ती या सगळ्यांच्या वतीने तिला एकटीलाच करायला लागत असते. मदत मिळालीच भारतामध्ये तर तो बोनस समजायला पाहिजे. काही पंचतारांकित लग्नसुद्धा मला या पुस्तकात वाचायला मिळाली, म्हणजे उद्योगपतींच्या घरची असतील किंवा खेळाडूंच्या घरची असतील, सिनेस्टार्स असतील, त्या लग्नांमध्ये काही वेळेला शिस्त कशी पाळली जाते यजमानाकडून आणि त्यामुळे हॉटेलवरती कमी ताण येतो, आणि जेव्हा ती पाळली जात नाही तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना कशी धावपळ करायला लागते, याचे काही प्रसंग आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. पत्रकार परिषदा कशा भरवल्या जातात, विशेषतः जेव्हा आंतरराष्ट्रीय दर्जावरती एखादी पत्रकार परिषद किंवा एखादी मीटिंग असते तेव्हा आपल्या लोकांना, म्हणजे आपल्या इथल्या पत्रकारांना कसं मर्यादेचं भान ठेवायला लागतं, मग ते भान जेव्हा सुटतं तेव्हा आपल्या देशाची प्रतिमा डागाळण्याचा कसा धोका असतो, मग तो धोका टाळण्यासाठी हॉटेलचं जे व्यवस्थापन आहे, अगदी लहानात लहान पातळीच्या कर्मचाऱ्यापासून ते टॉप लेवलपर्यंत, त्यांना कशी बर्दास्त ठेवायला लागते, कशी धावपळ करायला लागते, या सगळ्यात हॉटेलची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचं दडपण त्यांच्यावरती अहर्निश असतं, ती गोष्ट वेगळीच. हे सगळं सांभाळण्याचं ट्रेनिंग त्यांना जरी दिलेलं असलं तरी ते शेवटी माणसंच असतात, आणि या माणुसकीच्या दृष्टिकोनातनं काही वेळेला सतत येणारे जे पाहुणे असतात ना, त्यांच्याशी व्यावसायिकतेच्या पलीकडे जाऊन या लोकांचे बंध तयार होतात. त्या बंधांच्या दृष्टीने एक खास अनुभव याच्यामध्ये दिला आहे की एखाद्या कस्टमरला या माणुसकीच्या दृष्टिकोनाचा कसा फायदा होऊ शकतो. आपण मुळात तो पुस्तकामध्ये जरूर वाच. अशा हॉटेल्समध्ये चोऱ्या होत नाहीत का? होतात. मग त्या कशा स्वरूपाच्या असतात, त्या शोधून काढण्यासाठी सिक्युरिटी विभाग कसा दक्षतेने काम करत असतो, विशेषतः हॉटेलचे नियम असतात, तांत्रिक नियम, त्याचा गैरफायदा घेऊन एक माणूस चोरी करतो, मग ती
पकडली कशी जाते त्याचा किस्सा अफलातून आहे, आपण जरूर या पुस्तकामध्ये वाचा. तेव्हा या श्रीमंती पंचतारांकित जगाचा फेरफटका आपण जरूर मारून या, तोही खिशाला फारशी तोशीस न पडता. आणि मग आपल्याला याचं अंतरंग कसं वाटलं हे कमेंट्सद्वारे आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल, त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.